मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील आता शपथ घेणार आहेत. गृह खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्वर वॉकवरती पोहोचले होते. यावेळी इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सिल्वर वॉकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जबाबदारी फार मोठी आहे आणि ती पार पाडण्यास मला निश्चितच आनंद होईल. मी दुपारी 1:30 मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारणार आहे. यावेळी त्यांना शरद पवारांसोबत काय चर्चा झाली असं विचारण्यात आलं. ते म्हणाले, शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली असून मार्गदर्शन घेतलं आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांच्याकडील कामगार विभागाचा अतिरिक्त कारभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.